विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12 96 आणि 95527 51 727. नगरमधील सुरभी हॉस्पिटलमध्ये नव्या ॲडव्हान्स एंडोस्कोपी केंद्राचा आणि लहान बालकांवरील उपचारासाठी नवजात अर्भक आणि बालरोग अतिदक्षता विभागाचा शुभारंभ 5 सप्टेंबरला करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची या शुभारंभासाठी प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते फित कापून मोठ्या दिमाखात हा शुभारंभ झाला. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वसनीय नात्यांवर सुरभी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात नगर शहरामध्ये 13 मे 2018 रोजी झाली. वैद्यकीय अनुभव पाठीशी असणाऱ्या 12 फॅमिली डॉक्टरांनी एकत्रित येऊन उत्तम वैद्यकीय सेवेचं स्वप्न पाहिलं आणि फॅमिली डॉक्टर या संकल्पनेवर आधारित या रुग्णालयाची उभारणी केली. सुरभी हॉस्पिटलमध्ये गेली 1.5 वर्षामध्ये 2000+ रुग्णांवर उपचार करण्यात आलेत, तर 700+ शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडल्यात. सुरभी हॉस्पिटल रुग्णसेवेचा विस्तार करणार आहे. सध्या 65 खाटांचं रुग्णालय असून आता लवकरच 200 खाटांचं रुग्णालय हे होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये बालकांवरील अत्याधुनिक उपचारासाठी सुरभी हॉस्पिटल नवजात अर्भक आणि अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. यामध्ये बालरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश विष्णू कवडे हे रुजू झालेत, तर डॉक्टर वैभव आजमेरे हे अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन एंडोस्कोपी युनिटमधून वैद्यकीय सुविधा देणार आहेत. या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर राकेश गांधी, डॉक्टर आशिष भंडारी, डॉक्टर अमित पवळे, डॉक्टर सुनील आवारे, डॉक्टर प्रितेश कटारिया, डॉक्टर मंदार शिवगावकर, डॉक्टर विनायक शिंदे, डॉक्टर विलास व्यवहारे, डॉक्टर प्रियन जुनागडे, डॉक्टर अमित पवार, डॉक्टर सुलभा पवार, डॉक्टर वैभव आजमेरे, डॉक्टर महेश कवडे, डॉक्टर नितीन फंड, डॉक्टर दीपक जाधव, डॉक्टर जंगम चंद्रशेखर, डॉक्टर अतुल गुगळे यांसह अनेकांची उपस्थिती होती. आज नगर शहरात सुरभी हॉस्पिटल इथे नवीन सेंटरचे इनॉग्रेशन करण्यात आलं. इथे हॉस्पिटलच्या वैशिष्ट्य असं आहे की जिथे जंगस्ट आहेत आणि डॉक्टर्स आहेत आणि त्या सर्वांनी ज्या सोबत हा हॉस्पिटल जे आहे हा सुरू केला आहे आणि एक सुंदर उपक्रम त्यांनी जे आहे कंट्री तिथे चालू केला आहे आणि याच्यामुळे जे आहे ते नगर शहराचे आणि आजूबाजूचे ग्रामीण भागाचे जे रुग्ण आहेत त्यांना नक्कीच याच्यामुळे फायदा होईल. आणि हा जो हॉस्पिटल आहे ते 210 बेड हॉस्पिटलमध्ये ते आता कन्वर्ट करत आहे. नवीन त्याने इथे एक न्यूबॉर्न चाइल्ड केअर युनिट आणि ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी युनिट असं दोन युनिट त्यांनी सुरू केले आहे आणि दोन्ही युनिट जे आहे खूप प्रशस्त आहेत, सुंदर आहेत आणि याचा फायदा जे आहे नक्की जे आहे की शहरी आणि ग्रामीण भागाचे जे रुग्ण आहेत त्यांना मिळेल त्याच्यामुळे त्याचे. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.